पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 18.2% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुलै अखेर पुरेल इतका आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तरी शहरासाठी आणखीन पाणी कपात करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट झालंय. महापालिकेने सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केलं होतं. त्यानंतर पाणी समस्या तीव्र होण्याची शक्यता पाहता दिवसाआड पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याचं धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबलंय. पवना धरणात सध्या एकूण पाणी साठा 74.58 दशलक्ष घनमीटर इतका आहे. त्यातील उपयुक्त साठा 43.44 दशलक्ष घनमीटर इतका आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही. मान्सूनचं आगमन काहीसं लांबलं आहे. परंतु मान्सूनचं आगमन लांबलं असलं तर जुलै अखेरपर्यंत पुरू शकेल इतकं पाणी पवना धरणामध्ये अजून शिल्लक आहे.